थांब शशिकला, उगाच म्हणजे रेला दोष देऊ नकोस. माझ्या पोरीने काही चुकीचं केलेलं नाहीये, बरोबरच केलंय तिने. घाला घाला, तिला पाठीशी घाला आणि कायमची घरातच बसवून ठेवा. हा बसवीन, कायमची बसवीन, आयुष्यभर पोसीन तिला मी. आयुष्यभर पोसणार कोण? तुम्ही काय बोलता का हो? हीच पोसते ना तुम्हाला, हीच चालवते ना सगळं घर. ती बाई जी बोलली ना, ते खरं बोलली होती. ती एकटीच बोलली आज, उद्या अख्खं जग बोलणार आहे. बोलू दे, अख्खं जग बोलू दे. मला अभिमान आहे माझ्या पोरीचा. माझी पोरगी जबाबदारी घेती, घर चालवती. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, चालवते ना ती घर. बापाने कर्जाचा डोंगर करून ठेवायचा आणि पोरीने ते कर्ज फेडत बसायचं. आज बैलगाडी चालवून कमवले की तिने, उद्या वसुलीसाठी त्याच गुंडा बरोबर हिंडेल. च्या नावाचा डबा घेऊन शशिकला तोंडावर नाही आवरणार. बरोबर तेच बोलते मी. मला काय हो, मला फक्त पैशाशी मतलब आहे. तिने कसे का कमवे ना ते आई खाऊ फुटले. धमक नाही तुमच्यात पैसे कमवायची, मला शिकवताय. या अशा पोरी ना तडत राहिल्या पाहिजेत बापाच्या घरी. हिचं लग्न ठरलं तर मग तुमचं घर कसं चालेल? लायकी आहे का तुमची हे घर चालवायची? हीच पोसते ना तुम्हाला, हीच चालवते ना सगळं घर. नाना नाना, तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. तुम्ही शांत व्हा.